शुभ सकाळ मित्रांनो, आणि तुमच्या सगळ्यांचं छानपैकी अशा पावसात स्वागत आहे. आज पाऊस सुरुवात झालेली आहे, पण थोड्याफार प्रमाणात आहे. बघू शकता तुम्ही आपल्या विल्ला गोकर्णाचं फुल आहे, छानपैकी फुलं फुलली आहेत. दिसत असतील तुम्हाला ती दाखवण्याचा प्रयत्न करून जवळ येणं छान असं वेल आहे. आणि ही आपली मोगरा सदाफुली. चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू राहा. मित्रांनो, ही आहे टाकळ्याची भाजी. ही पण एक पावसाळी येणारी भाजी आहे. शेताच्या बांधावर आणि तुम्हाला कुठेही जमिनीवर फ्रीमध्ये फुकट मिळणारी भाजी रस्त्यावरती. मित्रांनो, आणि ॲक्च्युली मस्करीचा भाग नाही आहे, पण हे रस्त्यावर मिळणारी म्हणजे कडेला कुठेही तुम्हाला मिळेल. आता मुंबईसारख्या ठिकाणी जमिनी उरलेल्या आहेत, पण आम्ही पनवेल, आमच्या पनवेलमध्ये भरपूर शेतजमिनी आहेत किंवा ओपन जमिनी भरपूर आहेत, त्याच्यामुळे ही भाजी अवेलेबल होते. आता भाऊ येताना ऑफिसच्या इथनं घेऊन आलं, त्याच्या तुम्हाला दाखवतो याची साफसफाई कशी, भाजी ही स्वच्छ कशी करायची, साफ कशी करायची, तर आई करते, तुम्हाला दाखवतो आणि त्याचं काय काय घेतलं जातं. पानच बघू शकता, आई दाखवते. ही जी आता एक उचललं फांदी, तर त्याच्यात पानच घ्यायची, फक्त त्याची पानं काढायची. ही तुम्ही बघू शकता, आपण आता काढलेली आहेत, आई काढते. आणि अगदी पावसाळी, तुम्हाला मी जसं पहिल्या आपल्या व्हिडिओत सांगितलं, आपण फोणशीची भाजी पाहिली, तर त्यातही तुम्हाला तेच सांगितलं की पावसाळी सगळ्यांनी ह्या अशा ज्या सीझनल भाज्या आहेत त्या खाल्ल्याच पाहिजे, आपल्या शरीराला खूप उपयुक्त अशा असतात. त्यामुळे नक्की ह्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे. आता पुढे प्रोसेस तुम्हाला दाखवतोच, कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा. खूप छान असा ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. आणि अनुभव तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या पहिल्या भाजीच्या वेळेला पण सांगितलं होतं की हे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धती आहेत, रेसिपी आहेत. त्या भाजी निवडून झाली की त्यानंतर आपण भाजी करण्याच्या प्रोसेसच्या आधी हे पूर्ण आपण जी निवडलेली पानं आहेत सगळी जी टाकळ्याची, ती नंतर पाण्यात अशी स्वच्छ टाकून ठेवायची, म्हणजे थोडं साफ पण करून घेता येतात आणि स्वच्छ होतात. चलो पुढे प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही बघू शकताय भाजी आता स्वच्छ धुतली आहे, पण पाण्यात तुम्ही घाण बघा, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकताय, कारण माती असते ना, त्याच्यामुळे अशी स्वच्छ धुवून घ्यायची. आपण प्रोसेस पूर्ण पाहिली. आता तुम्ही बघू शकता की आणली तेव्हा भाजी किती होती आणि आता किती झाली आहे, त्यात त्यामुळे काय काय ऍड करायचं आहे हे तुम्हाला पुढे दाखवतो. आणि ऍड तर करूच, पण अजून उकडायची आहे, तर त्या प्रोसेसच्या वेळेला अजून किती होते ते आपण पाहू, तुम्हाला दाखवतो पुढे. व्हिडिओ कंटिन्यू राहा, छान रेसिपी आहे आणि छान भाजी आहे. आता आईने भाजी उकडायला ठेवून दिली आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण उकडून झाली का, तुम्हाला दाखवतो की काय आणि किती क्वांटिटी उरते. चलो आईने आता हे चाळणीत काढून घेतलं, तुम्ही बघू शकताय. आता ते पूर्णपणे गाळून घेणार. तुम्हाला बोललो होतो बघा की जेव्हा उकडल्यानंतर ते किती होते भाजी ती बघा. चाळणी आहे, चाळणीमध्ये आई गाळून घेते सगळं पाणी. गाळून कशासाठी उकडतात, का गाळली जाते अशी? बघू शकता तुम्ही. आता मोजून दोन गोळे झालेत, भाजी किती होती आणि ती झाली किती तुम्ही बघा. हे शेवटचा आता एक गोळा, सगळी भाजी एवढीशी झाली आहे. आता त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, गोळे करून ते गोळा झालाय, पाणी गाळून झालं. आता ती परत मोकळी सुट्टी करायची. आणि याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला साहित्य सांगतो. साधारणतः आईनी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि थोडस ओलं खोबरं आहे. बघू शकता तुम्ही, किसून घेतलेलं नारळचं आपल्या ओलं खोबरं. चलो प्रोसेस बघूया. आता कढई सज्ज आहे, बघूया पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवत होता. इथे आपली भाजी पण आता सुट्टी करून झालेली आहे.
बघू शकता केवढी भाजी होती आणि आता केवढी झाली आहे. चलो पुढे प्रोसेस बघूया. मित्रांनो आता हे पूर्ण सुट्टी झाल्यानंतर त्यात पहिलं मीठ टाकून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपलं हिंग, थोडीशी हळद एक चमचा, आणि आता आपण घरी केलेला आपला मसाला म्हणजे लाल तिखट. आता आई थोडस त्यात तेल टाकून घेते, साधारणतः दोन चमचे मोठे. गॅस थोडा कमी केला कारण कढई आता थोडा कढई थोडी गरम झाल्यामुळे आता त्याच्यामध्ये जो आपण चिरलेला कांदा आहे काही टाकून घेते थोडं लांबून. कांदा लालसर करून घ्यायचा आहे आणि जे आपण खोबरं देखील घेतलं होतं तेही त्यात आपल्याच डिश मध्येच म्हणजे प्लेट मध्ये सगळं घ्यायचं आणि नंतर टोटली मिक्स करायचंय. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान भाजी होते आणि महत्वाची गोष्ट फ्री भाजी आहे. बाकी साईड तुम्ही बघू शकता आई तसं मिक्स करून घेतलं आईने. त्यात आपण मीठ हळद हिंग खोबरं सगळंच मिक्स केलेलं आहे एकत्र आणि आपले अशा प्रकारे ही प्रोसेस इथे फायनल झाली. आता हे मिक्स करून घेईल. मित्रांनो अशा प्रकारे एक साधारण पुढे तर 5 मिनिटांमध्ये भाजी तयार आपली भाजी तयार झाली आहे. मित्रांनो अशा प्रकारे भाजी आपली लगेच तयार झाली कारण आपलं भाजी आपण पहिली उकडून घेतली होती त्यामुळे शिजली होती. बाकी सर्व मटेरियल टाकल्यानंतर भाजी आपली तयार. मला सर्वांनी जरा कमेंट करून सांगा कोणी कोणी ही चॉकलेट खाल्लेत, कोणाकोणाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. खूप छान असं हे पुन्हा बघायला मिळालं. पार्लेचं जे टॉफी होती आपली किस मी, खूप छान वाटलं. नक्की कमेंट करून कळवा कोणी कोणी खाल्लेलं आहे आणि कोणाकोणाला आपल्या जुन्या आठवणी आठवल्या. ही रेसिपी आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो भाजी नक्की घरी करून बघा. पावसाळा हे खूप छान आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रिव्ह्यू तुमचा. चलो आता व्हिडिओ एंड करतो. जय भवानी, जय शिवराय, काळजी घ्या.